नमस्कार मित्रांनो, अभिजीत मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। रजनीकांत यांच्यासाठी सोमवार 25 ऑक्टोबर 2021 हा आयुष्यातला अतिशय आनंदाचा दिवस असणार यात शंका नाही। ते चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारत असतानाच त्यांचा जावई अभिनेता धनुष याला त्याच कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला। कलावंत म्हणून रजनीकांत यांना मिळालेली लोकप्रियता केवळ स्वप्नवत नाही तर अशक्यप्राय म्हणावी अशीच आहे। त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा सोशल मीडियावर जे मीम्स आले त्यातले एक होते, दादासाहेब फाळके पुरस्काराला रजनीकांत मिळाला। या मीम्समधून रजनीकांत यांची पडद्यावरील सुपरमॅनची प्रतिमा चाहत्यांच्या मनात किती घट्ट रुजली आहे ते आपल्या लक्षात आले असेल। एवढे उत्तुंग यश मिळूनही रजनीकांत यांच्या वागण्या बोलण्यात कधीही अहंकार डोकावला नाही, त्यामुळे त्यांच्यातला कलावंत उलट अधिकच मोठा होत गेला। रजनीकांत यांच्या आयुष्याची आणि त्यांच्या यशाचीही कथा खरोखरच एखाद्या चित्रपटात शोभेल अशीच आहे। चित्रपटात शोभेल असेच आपण जेव्हा म्हणतो तेव्हा प्रत्यक्षात घडणे अशक्य आहे असा त्याचा दुसरा अर्थ होतो, आणि रजनीकांत यांच्याबाबत प्रत्यक्ष घडूनही ते अतर्क्यच वाटते। सामान्य व्यक्तिमत्व अभिनयाची फार मोठी अशी ताकद नाही, परंतु स्वतःची अशी एक लक्षवेधी शैली आहे। एवढ्या भांडवलावर एखादी व्यक्ती अभिनेता निश्चितच होऊ शकते। लोकप्रियतेचा जो हिस्टेरिया रजनीकांत यांनी निर्माण केला तो मात्र केवळ देवयोग म्हणावा असाच आहे। मुंबईत माटुंगा परिसरात जिथे दाक्षिणात्य लोकांची संख्या अधिक आहे तिथे रजनीकांत यांचा नवा चित्रपट प्रदर्शित होतानाच्या वेळेची दृश्ये याची साक्ष देतात। यांच्या पोस्टरची पूजा करण्यापासून ते त्यांना दुधाचा अभिषेक घालण्यापर्यंत चाहत्यांचे प्रेम प्रकट होत असते। पहिल्या खेळाचे तिकीट मिळवण्यासाठी तिथे जी काही झुंबड उठते ती पाहून मुंबईतील प्रादेशिक मराठी चित्रपटांना संकोचल्यासारखे होत असे, कारण असे प्रेम मुंबईत हिंदी चित्रपटांना आणि त्यातील कलावंतांनाही मिळणे अशक्य होते। 150 हून अधिक चित्रपटात नायक म्हणून काम केलेल्या रजनीकांत यांच्या शिवाजीराव गायकवाड या नावामुळे त्यांच्याशी महाराष्ट्राचा जिव्हाळ्याचा एक धागा कायम जोडलेला असला आणि काही हिंदी चित्रपटात त्यांनी अभिनय केला असला तरीही तमिळनाडू हीच त्यांची कर्मभूमी होती व आजही आहे। तेलुगू कन्नड या इतर भाषांमधील चित्रपटांमधूनही त्यांनी चित्रपट केले, परंतु तमिळ चाहत्यांनीच त्यांना सदैव थलैवा अर्थात बॉस अर्थात नेता म्हणून डोक्यावर घेतले। त्यांचे सगळेच चित्रपट सारखे यशस्वी ठरले असेही नाही, परंतु चित्रपटाच्या यशाने रजनीकांत यांची लोकप्रियता कधीच कमी झाली नाही। अन्याय अत्याचार यांच्या विरोधात निर्भयपणे उभा राहणारा त्यांचा नायक आणि खुद्द रजनीकांत यांच्यात तमिळ चाहत्यांच्या नजरेत काहीच फरक नव्हता। म्हणूनच हा पुरस्कार त्यांनी ज्यांच्या प्रेमामुळे ते रजनीकांत झाले त्या सर्व चाहत्यांना अर्पण केला आहे। त्यांच्या चित्रपटांना मिळणारे हे यश लक्षात घेऊनच त्यांची आर्थिक गणिते ठरत असत। जेव्हा चित्रपटाला अपेक्षित यश मिळत नसे तेव्हा आपल्या मानधनात कपात करून निर्मात्याला हात देण्यात त्यांनी कधीही हात आकर्ता घेतला नाही, अशा त्यांच्या अनेक कथा सांगितल्या जातात। एकीकडे पडद्यावर तरुण नायकाची भूमिका साकारत असतानाही रजनीकांत जाहीर सभा कार्यक्रमांमध्ये आजही डोक्यावरचे टक्कल आणि चेहऱ्यावरील पय सहजपणे मिरवतात। त्यांच्या स्टारडमला त्यामुळे जराही धक्का बसत नाही।
हे केवळ रजनीकांतच करू शकतात. त्यांच्या पडद्यावरील कारवायांसारखेच हे अफाट आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारतानाही ते आपले पहिले दिग्दर्शक के बालचंदर अभिनेता म्हणून संघर्षाच्या काळात पाठीशी उभा राहिलेला भाऊ सत्यनारायण राव आणि बस कंडक्टर म्हणून नोकरी करत असताना ज्या सहकार्याचे प्रोत्साहन मिळाले तो सहकारी यांचे आभार मानायला कधीही विसरत नाहीत. मनोरंजनासाठी चित्रपट पाहणारा सामान्य प्रेक्षक हाच त्यांच्या अवघ्या अभिनय कारकिर्दीच्या केंद्रस्थानी होता. अविश्वसनीय घटना, अंतर्रचित व्यक्तिरेखा आणि काहीही करू शकणारा नायक हाच मुख्यतः त्याच्या चित्रपटाचा विशेष असला तरीही प्रत्यक्ष आयुष्यात मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अतिरेकापासून स्वतःला दूर ठेवले. राजकीय पक्ष स्थापन करूनही अखेर जेव्हा त्यांच्या लक्षात आले की हे आपले काम नव्हे तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात जाण्यापासून सहजपणे माघारही घेतली. रजनीकांत ही विलक्षण क्षणांनी भरलेली आणि भारलेली अशी भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दंतकथाच आहे. त्या दंतकथेचाच फाळके पुरस्काराच्या निमित्ताने यथोचित सन्मान झाला असे आपण नक्कीच म्हणू शकतो. धन्यवाद.